हरिओम, मी ज्योतिविराज चव्हाण, दिवा उपासना केंद्र. माझा एक छोटासा अनुभव माझ्या मुलीचा. म्हणजे तर माझ्या मुलीला ना हल्ली ती वैष्णवी देवीला गेलेली डिसेंबरमध्ये, जेव्हा म्हणजे एकदम गारवा असतो, कूल असतं सगळीकडे, तर अशा ह्याच्यामध्ये तर ती आली तिकडून आणि मग तिला खूप त्रास व्हायला लागला. पहिलं सर्दी वगैरे, लूज मोशन वगैरे झालं सर्व, आणि नंतर तिला एकदम असं म्हणजे श्वासच घेता येईना तिला. रात्रीचा असा प्रकार व्हायला लागला रोज रोज. तर आम्हाला काय वाटलं की ॲसिडिटी वगैरे होते, म्हणजे तिखट वगैरे खाल्लं असेल, आणि शेवग्याच्या शेंगा वगैरे दिल्या ना की तिला असा त्रास पहिला या आधी पण झालेला होता. तर आम्ही काय केलं, मग ॲसिडिटी म्हणून माझी बहीण आहे, निर्मल आयुर्वेदिक कंपनीमध्ये मॅनेजर आहे, तर तिने त्या ॲसिनिलच्या गोळ्या दिल्या तिला. 15 दिवस कोर्स केला तो, रोज 2 गोळ्या रात्री घ्यायची ती, आणि ते एकदम क्युअर झाले, एकदम म्हणजे छान वाटलं तिला, खूप आराम मिळाला. पण नंतर त्या गोळ्या संपल्या आणि मला दिव्यामध्ये काही त्या सेम कंपनीच्या गोळ्या मिळाल्या नाहीत, परत तिला त्रास सुरू व्हायला. तर एकदा तो खूपच त्रास झाला तिला, म्हणजे जगते की मरते असं झालं तिला एकदम. तर तिने लगेच ती बापूंच्या खाली सोप्यावरच झोपते, वरतीच बापूंचा फोटो. बापूंना बोली, बापू हे बस झालं, आता मला सहन होत नाही, तुम्हीच काहीतरी करा आता देवा. तर मग आणि मला बोलली, मम्मा मला खूप त्रास होतो आहे, सकाळी बोलली मला, आता मला सहन होत नाही, मला कुठेतरी डॉक्टरकडे दाखवायलाच पाहिजे, हे काय आहे प्रकार. गुगलवर सर्च केलं आणि सर्व रेस्पिरेशन सिस्टमचे सर्व डॉक्टर्स शोधून काढले. तर त्या डॉक्टर्स डोंबिवली ईस्टला ज्या आहेत, तर त्यांचं नाव मला दिसलं आणि काय मनात आलं, मी ते नक्की केलं आणि लगेच त्याच दिवशी संध्याकाळी तिला 6 वाजता घेऊन गेले. तर त्या डॉक्टर नेमक्या बाहेर गावी गेलेल्या आणि त्यांच्या जागी दुसरे ठेवलेले असिस्टंट त्यांचे, पण तेही खूप खूप छान होते, एक्सपिरियन्सवाले होते. तर त्यांनी नेमकं मस्तपैकी अगदी चेक वगैरे केलं त्यांनी तिला आणि गोळ्या वगैरे देणं, बोलले की थोडंसं आपल्याला ना दमसारखं वाटते हिला. तर पाठीमागे तिला स्टेथोस्कोप लावून वगैरे बघितलं, तर बोले की थोडा प्रॉब्लेम वाटतोय, पण काही घाबरू नका, जर रात्री काही झालंच जास्त तर लगेच कॉल करा, इथे हॉस्पिटलला आपण ॲडमिट करून 2 दिवस तिला आपण हॉस्पिटलायझेशन करू, ऑब्झर्वेशनखाली ठेवू, मग बघू काय ते. तर आम्ही तर घाबरलो, बापरे ऑब्झर्वेशन म्हणजे काय, आता ॲडमिट करणार मग काय, म्हणजे किती, म्हणजे काय झालं आणि काही नाही. तर हे अस्थमाचा तर प्रकार नाही ना, आणि ती कशी टीचर आहे व्यवसायाने, तर त्यामुळे ते चॉकचे पार्टिकल्स वगैरे उडतात ना, तर त्यामुळे तिला ते त्रास होतो. तर त्यांना सांगितलं आम्ही सर्व डॉक्टरांना हिस्ट्रीची काय करते वगैरे सर्व काही, आणि तिला धूळ अगरबत्ती वगैरे ते काही सहनच होत नाही. तर मग त्यांनी मग गोळ्या वगैरे दिल्या, तर रात्रीच तिला खूप फरक पडला. बापूंचा तर धावा चालूच होता, बापूंचं नामस्मरण चालूच होतं तिच्या मनात, माझ्या मनात. मी पण घाबरले होते आणि नशीब, मी असं छोटे मोठे डॉक्टर आम्ही करत बसलो असतो आणि काय झालं असतं, निदान तर झालंच नसतं रोगाचं बरोबर, आणि वर्षावर थोडंसं क्युअर वाटणार होतं तिला, परत आहे ते आहे, पैसा तर जाणार होता आणि वेळही फुकट जाणार होता आणि तिच्या दांड्या पण होणार होत्या शाळेच्या. पण नेमके आम्हाला छान डॉक्टर मिळाले आणि नंतर मग डॉक्टर आल्या 4 दिवसांनी, मग तिचे ब्लड टेस्ट वगैरे सर्व नॉर्मल आलं, छातीचा एक्सरे वगैरे नॉर्मल आला, पण तरी ती म्हणाली की आपल्याला ना यांचं हिचं हे लंग फंक्शन करून बघायला हवं. तर मग तेसुद्धा केलं आम्ही, तर त्याच्यामध्ये 4-5 रिपोर्ट एकदम छान आले आहेत तिचे, एकच रिपोर्ट खराब आहे. आणि तो आता 1 महिन्याचं दिलं आहे पिरियड, तर 1 महिन्यामध्ये बापू करतील तेही चांगलं. पण खरंच बापूंनी याच्या पदून सोडवलं, नाहीतर आम्ही उगाच इकडे तिकडे भटकत राहिलो असतो. म्हणून स्पेशालिस्टला दाखवलं आणि खूपच म्हणजे तिला आता खूप ती छान आहे. तर खरंच बापूराया, तूच मला सोडवलं रे बाबा यातून. हरिओम श्रीराम अंबाज्ञ, नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित.